शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगार हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये काल जवळपास दहा पंधरा जिल्ह्यांमध्ये म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे काही ठिकाणी गारपीट झाली आहे तर काही ठिकाणी mm पन्नास मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला आहे एकूणच पावसाचं वातावरण वाढतं आहे वीज पडण्याची आणि झाडं पडण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या महाराष्ट्रात पावसाचं वातावरण सध्या नाही हलकी ढगाळ प्रसिद्धी काही जिल्ह्यांमध्ये आहे हा पाऊस दुपारनंतर तयार होतो त्यामुळे दुपारी पुन्हा पावसाचं वातावरण विदर्भ मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे याची व्याप्ती आता जळगाव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे जे एफ इस मॉडेलनुसार आपण सविस्तर अंदाज पुढील बघणार आहोत आज विदर्भ मराठवाड्यात पावसात जोर खूप राहणार आहे यामध्ये जालना बुलढाणा अकोला वासी हिंगोली जिल्ह्यांचा समावेश असेल चंद्रपूर जिल्ह्यात किंवा नांदेड जिल्ह्यातसुद्धा आज जोरदार पावसाची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होत असून यामध्ये वासीम हिंगोली नांदेड लातूर या भागात पावसात जोर अधिक वाढणार आहे त्याचबरोबर अकोला अमरावतीमध्येही पावसात जोर असणार आहे मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आता सत्तावीस तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे आपण बघतो ते पावसाचं प्रमाण विदर्भ मराठवाड्यात अठ्ठावीस तारखेला जोरदार राहणार आहे इतरत्र तरी कमी असेल तो संपूर्ण भारतामध्ये पावसाळी वातावरण तयार झालं आहे मान्सूनसारखं पावसाळी वातावरण आपल्याला या उपग्रह छायाचित्रणामध्ये दिसतं आहे मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण पुढेही एकोणतीस तारखेला खूप राहणार आहे आपण बघतो विदर्भ मराठवाड्यात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता या कालावधीमध्ये आहे मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीत पावसाचा प्रभाव पुढेही कमी राहण्याची शक्यता आहे फक्त हा पावसाचा प्रभाव विदर्भात खूपच वाढण्याची शक्यता आहे एक तारखेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे हा दोन तारखेलाही पाऊस मराठवाड्याच्या काही भागात विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे दोन तारखेला पुन्हा उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं प्रमाण पुढे सरकण्याची शक्यता आहे विदर्भात तीन तारखेलाही मोठं पावसाचं वातावरण असणार आहे मराठवाड्यातही पावसात जोर असेल चार तारखेला देखील विदर्भातच पावसात जोर राहणार आहे कोकण किनारपट्टीला पाच मेपासून पावसाला सुरुवात होईल कोक उत्तर कोकण मुंबईसह नाशिक उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण किंवा संपूर्ण कोकण किनारपट्टीला पाच मेपासून पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे डब्ल्यू डीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये तयार होतो आहे पावसाचं प्रमाण वाढतं आहे स्थानिक स्वरूपाचा कमीदाब निर्माण झाल्यामुळे काही विभागात पावसाचं प्रमाण अधिक वाढतं आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये दे। विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार गारपीट होणार आहे हे वातावरण जवळपास पुढे आठ दहा दिवस चालू राहणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे कारण हे वातावरण वादळी स्वरूपाचं असून झाडं पडण्याची शक्यता आहे विजा पडण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस होतो आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जनावरांच्या स्वतःची काळजी घ्या शेतात काम करत असताना पावसाचं वतरण तयार झाल्यानंतर ताबडतोब आपण एखाद्या वस्तीचा आधार घ्या पाच मे नंतरची परिस्थिती आपण जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये मे महिन्यातसुद्धा जोरदार पावसाचं उतरून राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सून आल्याचा भास मे महिन्यातच होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला म्हणजे आज नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेकडील भाग बीडचा उत्तरेकडील भाग आणि लातूरचा सोलापूरचा काही भाग या ठिकाणी आज दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल आज रात्री उशिरा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूरपर्यंत पावसाचा प्रभाव आता वाढणार आहे अहमदनगरच्या पूर्वेला किंवा जळगाव मालेगाव पूर्व याही विभागात बुलढाणा अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धारासीव आणि सोलापूर याही विभागात सत्तावीस तारखेला खूप मोठं पावसाचं वातावरण तयार होणार आहे गारपीट आणि विजांच्या कडकडसह पाऊस अशी परिस्थिती या ठिकाणी असणार आहे हा पाऊस मुसळधार स्वरूपात सत्तावीस तारखेला यवतमाळ वर्धा चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी काळजी घ्यावी चंद्रपूर गडचिरोली लातूर अकोला अमरावती नागपूर या ठिकाणी सत्तावीस तारखेला रात्रीही पावसाचं वातावरण असणार आहे आपण अठ्ठावीस तारखेला बघतो की बघतो सातारा सांगली कोल्हापूर या विभागात पावसाचं वातावरण तयार होईल पुणे बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा या विभागात अठ्ठावीस तारखेला लवकरच पावसाळं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे पुढील काही दिवस विदर्भासाठी फार धोक्याचे दिसतं आहे या मॉडेलनुसार आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता तीस तारखेला अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला तयार होताना उत् दिसते खूप मोठी गारपीट यामध्येही होणार आहे वातावरणाचा पूर्व विदर्भात खूप प्रभाव तीस तारखेला असणार आहे तीस तारखेला रात्री देखील या ठिकाणी पाऊस असेल आपण बघतो विदर्भाच्या दिशेनेच याचा खूप प्रभाव पडण्याची शक्यता आहे पावसाचं सातत्य मे महिन्यात कायम राहणार आहे त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं वातावरण एक तारखेलाही कायम असेल दोन तारखेला देखील गारपीट आणि वादळी परिस्थिती कायम असणार आहे म्हणजे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली चंद्रपूर नांदेड बीड आणि लातूर सोलापूर जिल्ह्यात प्रभाव राहणार रा आहे आपण बघतो दोन तारखेलाही पावसाचं वातोरण संपत नाही सातत्याने दररोज आपल्याला पाऊस विदर्भात जोरदार पद्धतीने बरसताना दिसणार आहे विदर्भकर पावसाला कंटाळणार आहेत पाच तारखेला वातावरणात बदल होणत असून रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सोलापूर या विभागात पावसाचं तोरण पाच तारखेला वाढेल मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा प्रभाव पाच तारखेनंतर निर्माण होईल असा अंदाज आहे एकूणच व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळे रजा